बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नवरात्रीच्या काळात नागपूर पोलिसने केले कडक सुरक्षा बंदोबस्त, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली माहिती. सेवन स्टार हॉस्पिटल नागपूरमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते झाले लिव्हर ट्रान्सप्लांट ओपीडी आणि सर्जरी युनिटचे उद्घाटन. आणि अवैध हुक्का व्यवसाय चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे सर्व पोलीस पथकांना आदेश. तयार करण्यात आल्या स्पेशल टीम्स. सणांच्या काळात सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की आरएसएस मुख्यालय किंवा मोठमोठ्या संस्थांचे तपासणीचे सूत्र नियमितरित्या सुरू असतात आणि कडक सुरक्षा ठेवली जाते. तसेच नवरात्रीच्या पर्वावर विविध मंडळ, मंदिरं, रावण दहन, दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस इथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असते. या दरम्यान आरएसएसचं पथगमन होणार आहे. या सर्व गोष्टींना लक्षात ठेवून नागपूर पोलिसने कडक सुरक्षा बंदोबस्त केले आहेत. हमारे लिए आरएसएस हेडक्वार्टर्स और जो भी वाइटल इंस्टॉलेशन शहर में है उसकी सुरक्षा की ऑडिट हम पीरियोडिकली करते रहते हैं और पूरी तरीके से कड़क सुरक्षा व्यवस्था रखी गई है. अभी नवरात्रि उत्सव के दरमियान नवरात्रि मंडल हो, गरबा का नियोजन है, रावण दहन है, दीक्षा भूमि, ड्रैगन पैलेस, इसमें मोटे संख्या में लोग आने वाले हैं. आरएसएस का पथ संचलन है, महत्व के व्यक्ति का आवागमन इस दरमियान शहर में होने वाला है. इसको सभी को ध्यान में रखते हुए नागपुर शहर पुलिस ने पूरी सुरक्षा ऑडिट, सिक्योरिटी ऑडिट की है और जो भी आवश्यक कदम उठाने हैं नागपुर शहर पुलिस दल और जो सिस्टर एजेंसीज हैं उनके साथ मिलकर आवश्यक उपाय योजना की जा रही है. आरएसएस मुख्यालय की सुरक्षा हमारे लिए टॉप प्रायोरिटी का विषय है और सभी को इसमें बोलने में कोई संदेह नहीं है कि एक ये बहुत महत्व का वाइटल इंस्टॉलेशन है और पहले भी शहर में या दूसरे जगह पे कुछ प्रकार के अटेम्प्ट्स हुए हैं. उसको ध्यान में रखते हुए बहुत कड़क व्यवस्था की गई है और हम पीरियोडिकली उसकी सिक्योरिटी ऑडिट करते रहते हैं. किसी भी प्रकार की अपवादात्मक घटना नहीं होगी इसके लिए पुलिस दल पूरी तरीके से तैयार है और कोई घटना अगर होती है तो उसको न्यूट्रलाइज करने के लिए हमारे जो पथक हैं और जो इस प्रकार के जो स्टेट लेवल पे जो टीम्स हैं पूरी तरीके से तैयार हैं. डेफिनेटली मैं बताऊंगा, जैसा मैंने बताया कि ये ऑलरेडी टॉप प्रायोरिटी का विषय है और हम हमेशा ऑडिट करते रहते हैं. अभी जो कुछ डेवलपमेंट्स अलग अलग राज्य या देश में हमारे देश में जो हो रहे हैं उसको ध्यान में रखते हुए और नवरात्रि उत्सव के दरमियान शहर में बहुत बड़े पैमाने पे लोगों का भाविकों का आना आते हैं उसको ध्यान में रख के आवश्यक बीफअप की गई है सिक्योरिटी. रियान हॉस्पिटल रामटेक इथे रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रामराज्य ढोलताशा व ध्वज पथक तसेच भगिनी मंडळ रामटेक आणि रियान हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला. या रक्तदान शिबिरामध्ये मोनू रघुवंशी, डॉक्टर प्रदीप बोरकर, अखिलेश अंबाकडे, निखिल उईके, अमन जैन, अथर्व गुप्ता, ज्योती कोल्हेपरा, शोभा अडामे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉक्टर प्रदीप बोरकर व डॉक्टर वैशाली बोरकर यांनी रुग्णांची याप्रसंगी तपासणी केली. विद्यासागर कला महाविद्यालय खैरी रामटेक येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पिल्लई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉक्टर गिरीश सपाटे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनिल दाणी यांनी केले. प्राध्यापक अनिल दाणी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली तर प्रमुख वक्ते डॉक्टर गिरीश सपाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व समजावून सांगितले व शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉक्टर पी के यू पिल्लई यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करून समाजात विविध क्षेत्रात जनजागृती करून राष्ट्रकार्य करावे व स्वतः व समाजाचा विकास करावा असे आवाहन केले. तसेच त्यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचावर रासेव कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सतीश महल्ले व डॉक्टर ज्योती कवठे उपस्थित होते. संचालन निकिता ढोबळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोमकुवार, डॉक्टर सावन धर्मपुरीवार, डॉक्टर आशिष ठाणेकर, डॉक्टर विलास जायभाय तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. क्योंकि अपन ये महाविद्यालय जो तक जो पहुंच चुके हैं, बीए में एडमिशन लिए हैं, तो हम वास्तव में देखा जाए तो बहुत भाग्यशाली है, बहुत प्रिविलेज्ड है कि आप बीए पढ़ने के लिए महाविद्यालय में एडमिशन लिए हैं और महाविद्यालय में आ रहे हैं, पढ़ाई कर रहे हैं, परीक्षा दे रहे हैं और बीए का सर्टिफिकेट लेकर डिग्री लेकर यहाँ से जाएंगे, है ना. तो आप लोग जो है वास्तव में कई लोगों से प्रिविलेज्ड है. मुझे कार्य करायचं आहे तर त्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचा जो प्रमुख उद्देश असतो आहे की आपल्याला देशाप्रती काहीतरी करायचंय, आपल्याला समाजाप्रती काहीतरी तळमळ आपल्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या ठिकाणी तशी जनजागृती झाली पाहिजे, त्यांच्या संवेदनांमध्ये वृद्धी झाली पाहिजे. हा एक मूळ उद्देश या राष्ट्रीय सेवा योजनेचा विभागाचा आहे. 26 सप्टेंबर रोजी 7 स्टार हॉस्पिटल नागपूरमध्ये 7 स्टार हॉस्पिटल आणि ग्लोबल हॉस्पिटल चेन्नई यांच्या सहयोगाने जागतिक पातळीचे लिव्हर ट्रान्सप्लांट ओपीडी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी युनिटचे उद्घाटन केले गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते केले गेले. विश्वप्रख्यात हेपेटॉलॉजिस्ट डॉक्टर जॉय वर्गीस, डायरेक्टर लिव्हर ट्रान्सप्लांट युनिट ग्लोबल हॉस्पिटल चेन्नई डॉक्टर श्रीनिवास रेड्डी आणि 7 स्टार हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत रहाटे यांनी आपले विचार व्यक्त केले. इन नागपूर वी डोंट हॅव फॅसिलिटी फॉर लिव्हर ट्रान्सप्लांटेशन अँड दिस इज डॉक्टर रहाटे इज इनिशिएटिव्ह. नाऊ दिस इज गोइंग टू स्टार्ट इन नागपूर. इट्स अ ग्रेट प्लेजर अँड प्राईड फॉर ऑल ऑफ अस. दिस फॅसिलिटी इज नॉट ओनली यूजफुल फॉर नागपूर बट फॉर टोटल विदर्भ रिजन अँड ॲट द सेम टाईम मध्य प्रदेश अँड छत्तीसगड. The poor people, they will get it. It is going to save the life of the thousands of people. So Dr. Rahate is very known, renowned surgeon. He is doing excellent job. And now today in this hospital, 7 star, when it is liver transplantation going to start, it is to be a great thing for Nagpur, people of Nagpur, and particularly liver transplantation. It is one of the dream for all of us that we should have all type of organs where we can transplant in Nagpur. This is the starting first time. It is liver transplantation. It's a good start and it will help to the poor people of this area. I am giving my best wishes to Dr. Rahate and his team and also the team which is going to contribute for this mission from Chennai. Also I am there giving them best wishes and congratulations. Thank you very much. Prashant Rahate, Director and CMD 7 Star Hospital Nagpur, Jagnade Chowk. या ठिकाणी आता आम्ही चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलची जी टीम आहे डॉक्टर जॉय वर्गीज आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सगळे जे एक्सपर्ट्स आहेत ज्यांनी भारतामध्ये सगळ्यात जास्ती लिव्हर ट्रान्सप्लांट आतापर्यंत केलेले आहेत आणि 95%पेक्षा जास्ती सक्सेस रेट ज्यांनी आतापर्यंत दाखवलेला आहे अशा हॉस्पिटलच्या टीमसोबत आम्ही टायअप केलेला आहे. नागपूरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट पण झाला पाहिजे आणि विश्वविख्यात आणि चांगले सगळ्या फॅसिलिटीज घेऊन की ज्याने पेशंटला जास्तीत जास्त मदत करता येईल अशा प्रकारे सगळ्या फॅसिलिटीज देऊन लिव्हर ट्रान्सप्लांटची पण सोय आता 7 स्टार हॉस्पिटलला करण्यात आलेली आहे. तर त्याच्यासाठी डॉक्टर जॉय वर्गीस, डॉक्टर रेड्डी, डॉक्टर भास्कर हे सगळे सध्या आलेले आहेत नागपूरला आणि त्यांच्यासोबत आत्ताच गडकरी साहेबांनी उद्घाटन पण केलेलं आहे या तुमच्या ओपीडीचं. धन्यवाद सर. हे ऑपरेशन खर्च काय असं बोलल्या जात आहे तर आपल्या हॉस्पिटलमध्ये जे गरजू आहेत त्यांच्यासाठी काय आपण काही सुविधा नाही. बऱ्याच सोयी केलेल्या आहेत. बरेच NGOs पण आहेत सोबत आणि ज्यांना लिव्हरमध्ये ट्रान्सप्लांटची गरज आहे पण तेवढा पैसा नाही आहे त्यांना कमी खर्चात पण केला जाईल. योजनामध्ये हे ऑपरेशन येते का? योजनामध्ये तर सध्या नाही येत आहे पण योजनामध्ये आली पाहिजे याची आपण केलं पाहिजे गव्हर्नमेंट. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपले स्वागत। वरुड येथील तडीपार आरोपी 24 वर्षीय करण प्रकाश जाधव हा 26 सप्टेंबर रोजी शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळील चाकू जप्त केलाय व त्याच्यावर गुन्हा नोंदवलाय। करण प्रकाश जाधव या आरोपीवर प्रॉपर्टीशी संबंधित तसेच बॉडी व चोरीशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत। तसेच वरुड व आसपासच्या परिसरातून यास तडीपार करण्यात आले आहे। करण प्रकाश जाधव म्हणून आहे, 24 वर्षाचा आहे, अनेक बॉडीचे त्याच्यावर गुन्हे आहेत, तसा चोरीचा पण गुन्हा आहे। तो वरुड येथे सध्या तडीपार आहे, पण तो काल रोजी पोलीस स्टेशन हद्दीत आल्याची माहिती मिळाली होती। आमच्या डीबी टीमने त्याला जाऊन पकडलं, तर त्याच्याकडे आपल्याला एक चाकू मिळाला, त्याच्यावरून त्याच्यावर 4-25 गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला आज रोजी आपण कोर्टात हजर करणार आहोत। ह्याच्या बॉडीचे आणि प्रॉपर्टीचे गुन्हे आहेत, आणि काल आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की हा तडीपार असून आलेला आहे। आमच्या डीबीने जाऊन तत्काळ तिथे जाऊन त्याला पकडलेला आहे। नाही, तो आमच्या हद्दीत राहिला आहे, त्याची आई वगैरे राहते, परंतु तो 2 वर्षाकरता सध्या तडीपार आहे। नवरात्रीच्या पर्वावर श्री दाधीच समाज नागपूर, श्री दाधीच महिला मंडळ नागपूर, श्री दाधीच युवा चेतना नागपूर या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व आमदार गिरीश व्यास यांच्या संयोजनात मंगलपाठाचे आयोजन करण्यात आले आहे। हा कार्यक्रम एका श्रृंखलेच्या रूपात केला जाईल, जो महाराष्ट्रातील विविध शहरातील विविध ठिकाणी आयोजित केला जाईल। मंगलपाठाचे रचयिता रमेश दाधीच या कार्यक्रमाला प्रस्तुत करतील। रमेश दाधीच यांनीच या मंगलपाठाची रचना केली आहे, त्याला स्वरबद्ध केले आहे आणि आज या मंगलपाठाची प्रस्तुती होणार आहे। रमेश दाधीच हे दाधीच समाजाचे कवी आणि गायकही आहेत। आज त्यांच्याद्वारे मंगलपाठ ऐकण्यासाठी नागपुरातील भक्तवर्ग एकत्रित झाला आहे। वेगवेगळ्या शहरातील दाधीच समाजाच्या संस्था या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत। नवरात्रीच्या प्रतिपदेच्या पावन पर्वावर नागपूर शहरात पूर्व आमदार गिरीश व्यास यांच्या संयोजनात आज मंगल पाठाचे आयोजन करण्यात आले आहे। एक तो सब आपको धन्यवाद कि आप यहाँ पर आए इस विषय पे बात करने के लिए। श्री दाधीच समाज नागपूर, श्री दाधीच महिला मंडल नागपूर और श्री दाधीच युवा चेतना नागपूर, इन तीनों संस्थाओं के तत्वावधान में पूर्व आमदार श्री गिरीश जी व्यास इनके संयोजन में ये मंगल पाठ का आयोजन किया गया है। विश्व की निर्माती मातृशक्ति हमारी कुलदेवी मातेश्वरी दधिमती के आज के प्रतिपदा के पर्व पर नवरात्रि के आरंभ में ये कार्यक्रम एक श्रृंखला के रूप में किया जा रहा है, जो सारे महाराष्ट्र भर में
अलग अलग स्थानों पर अलग अलग शहरों में किया जाएगा। मंगल पाठ के रचयिता जो आज के इस कार्यक्रम को प्रस्तुत करेंगे, श्री रमेश जी दाधीच, जिन्होंने मंगल पाठ लिखा, उसे स्वरबद्ध किया और आज वे गायन के रूप में हम सबके सम्मुख प्रस्तुत करेंगे। वे दाधीच समाज के एक गायक भी हैं, कवि भी हैं। उनको आज सभी सुनने के लिए नागपुरवासी यहाँ पर आए हैं। इसके पूर्व उनका शहाड़ में कल कार्यक्रम हुआ, आज यहाँ पर है, कल अमरावती में होगा। अलग अलग शहर की दाधीच समाज की संस्थाएं इसका आयोजन कर रही है और नवरात्रि के प्रतिपदा के पावन पर्व पर नागपुर शहर में पूर्व आमदार गिरीश जी व्यास के सौजन्य से ये कार्य संपन्न हुआ है। मातेश्वरी भगवती की आराधना का मूल तत्व जो है वो आप सबको ज्ञात है। कहीं गरबा के माध्यम से मातेश्वरी की वंदना की जाती है, हम मंगल पाठ के माध्यम से कर रहे हैं और दाधीच समाज का ही उपक्रम है। और भी सवाल? पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना अवैध हुक्का विक्री करणाऱ्या पार्लरवर होणाऱ्या कारवाई व शहरातील मुलांना चोरणाऱ्या सक्रिय टोळीला पकडण्यासाठी पोलिसांद्वारे कोणते पाऊल उचलले जात आहेत व तसेच नागरिकांना काही गैर आढळल्यास नागरिकांनी काय करावे याबद्दल माहिती दिली। शहरात कायद्याच्या विरोधात जे अवैध पद्धतीने हुक्का पार्लर चालत आहेत त्यांच्या विरोधात पोलिसांतर्फे मोहीम सुरू करण्यात आली आहे। तरी सुद्धा अनेक ठिकाणी अवैध पद्धतीने काही लोक लपून हुक्का पार्लर चालवतात। पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी सर्व पोलीस पथकांना शहरातील या अवैध हुक्का व्यवसाय चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। हुक्का पार्लर जो भी कायदे के विरुद्ध, नियम के विरुद्ध चल रहा है, उसके ऊपर ऑलरेडी मुहिम बहुत सख्त तरीके से शुरू की गई है। कुछ बीच बीच में कुछ खबर आ रहे हैं कि कहीं पर कुछ लोग चोरी छिपके इस प्रकार के व्यवसाय करने का प्रयत्न कर रहे हैं। मैं अपने पुलिस अधिकारियों को ऑलरेडी ये स्पष्ट सूचना दी गई है कि इस प्रकार की अवैध जो भी हुक्का जो लीगल है उसके बारे में मैं कुछ नहीं बोलूँगा, जो भी उसके जो नियम हैं, बट जो भी अवैध तरीके से हुक्का पार्लर्स चल रहे हैं उसको पूरी तरीके से बंद करने का आदेश दिया गया है और जो भी इस प्रकार की अवैध काम करते हुए दिखेगा उसके ऊपर बहुत कड़क कार्रवाई की जाएगी। तसेच मुलांची चोरी करणारी टोळी शहरात सक्रिय असणाऱ्या अफवांबद्दल बोलताना पोलीस आयुक्त मितेश कुमार म्हणाले, पोलिसांद्वारे एक डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर इश्यू केले गेले होते, जेणेकरून काही चुकीचे आढळल्यास नागरिक या नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकतील। अशा गोष्टींच्या तपासासाठी पोलिसांद्वारे काही स्पेशल टीम्स तयार करण्यात आल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी नागरिकांना केले आहे। मुलांचे चोरी करणारी काही टोली शहरात सक्रिय असल्याबद्दलची काही अफवा आणि खोटी बातमी सोशल मीडियावर मधले कालात प्रसारित झाला होता, त्या अनुषंगाने पोलिसांकडून ऑलरेडी सूचना सोशल मीडियाचे मार्फतीने आणि प्रेसचे मार्फतीने आम्ही सांगितले होते की अशा प्रकारचे अफवावर विश्वास ठेवू नका। त्याच्यानंतर आम्ही एक डेडिकेटेड व्हॉट्सॲप कंप्लेंट नंबर पण इश्यू केले होते, ज्यामध्ये अशा प्रकारचे कोणालाही परसीव्ड थ्रेट वाटत असतील तर त्यामध्ये त्यांनी संपर्क करावी। आमचे डेडिकेटेड 10 टीम्स यांना इमिजिएटली अटेंड करण्यासाठी आणि काउन्सिलिंग टीम्स पण आम्ही तयार केले होते, जेणेकरून कोणाला अशा भीतीचे वातावरण वाटत असतील तर त्यांना जाऊन आवश्यक काउन्सिलिंग करतील। आत्ता त्याच्यानंतर परत काही अशा प्रकारचे अफवा आल्यानंतर कालपासून मोठ्या प्रमाणात PA सिस्टमशी अनाउन्समेंट, वेगवेगळे व्हल्नरेबल एरियाज, स्लम एरियाज किंवा कॉलनीजमध्ये जिथे अशा प्रकारचे अफवा पसरत होता तिथे मोठ्या प्रमाणात अनाउन्समेंट्स करण्यात आली। काही ऑटोरिक्षाज हायर करून तिथून पण PA सिस्टमचे मार्फतीने आम्ही अनाउन्समेंट केले होते। आमचे जे पोलीस दीदी आणि पोलीस काका आहे त्यांना फक्त या गोष्टीवर जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याबद्दलची सूचना देण्यात आली होती। एज्युकेशन ऑफिसरचे माध्यमांनी आणि आमचे स्थानिक पोलिसांचे माध्यमांनी आम्ही स्कूल्सचे मॅनेजमेंटला अप्रोच केले होते आणि त्यांनी पण त्यांचे मुलांना कोणताही घाबरायची कारण नाही है आणि अशा प्रकारचे अफवावर विश्वास ठेवू नका असे स्कूल्सकडून पण सूचना झालेली आहे। स्कूल्स सुटण्याचे वेळी आणि स्कूल्स सुरू होण्याचे वेळी आम्ही काल दुपारपासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावले होते। कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आमची एक हे होती आणि स्कूलचे समोर ज्यावेळी पेरेंट्स येतात मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्याशी
पण एक एक इमिजिएट तौरवर चर्चा आमचे अधिकारी कर्मचारीचे होत होता. तसेच दामिनी स्क्वॉड्स आणि भरोसा सेल्स पण ॲक्टिवेट करण्यात आली होती आणि विशेष अशा प्रकारचे अफवामुळे कोणालाही कोणावर संशय घेऊन लोक मारहाण करणार नाही याचे उपाययोजना म्हणून पण लोकांना सूचना देण्यात आली होती की अशा कोणत्याही मारहाण वगैरेची हे करू नका. आणि जे व्हल्नरेबल यामध्ये एलिमेंट्स आहे, बेगर्स असतील किंवा काही वेडसर लोक असतील जे अशा प्रकारचे टार्गेट होण्याची शक्यता असते, त्यांचे विरुद्ध पण थोडा मोहीम घेऊन. आज शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राशन विभागाद्वारे केल्या जाणाऱ्या काळ्या बाजाराविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच काळ्या बाजाराविरोधात कारवाई व्हावी व रेशन संबंधित कारोबार सुरळीत चालावा अशा मागणीचे निवेदन अन्न पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांना देण्यात आले आहे. अधिकारी को निलंबित करणार पडेगा. अन्न पुरवठा अधिकारी हाय हाय. अन्न पुरवठा अधिकारी हाय हाय. अनाज की काळा बाजार बंद करो. गरीब को अनाज बांटते रहो. राशन का भ्रष्टाचार बंद करो. अनाज की काला बाजारी नहीं चलेगी. नागपूर शहरात राशन विभागाद्वारे जो अन्नधान्याचा पुरवठा होतोय त्यापैकी काही ठिकाणी मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच काही राशनच्या दुकानांमध्ये धान्यच उपलब्ध नाही. या संबंधित अधिकारी राशन दुकानदारांसोबत साठगाठ करत ज्या दुकानदारांकडे हजारोच्या संख्येने रेशन कार्ड आहेत त्या संख्या पाहून रेशनचे अख्खे ट्रक बाहेरच्या बाहेर गायब केले जातात. अशा प्रकारचा काळा बाजार सुरू आहे. रेशन कार्ड धारकांना देखील रेशनसाठी कित्येकदा दुकानदारांना विनवणी करावी लागते. म्हणून या काळ्या बाजाराविरोधात कारवाई व्हावी व रेशन संबंधित कारोबार सुरळीत चालावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अन्न पुरवठा अधिकारी यांना दिले आहे. बीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. बघतोय नागपूर शहरामध्ये अन्नधान्याचा जो पुरवठा रेशनच्या विभागातनं होतो आहे तो अजिबात निकृष्ट दर्जाचं धान्य तर काही ठिकाणी धान्य मिळत आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि काही रॅशनच्या दुकानामध्ये अजिबात धान्य मिळत नाही. ह्या अधिकारी आणि रॅशनच्या दुकानदारांच्या सोबत साठगाठ करत ज्या ज्या ठिकाणी ज्या दुकानदाराचे हजारोच्या संख्येने रॅशन आहेत, रॅशनचे कार्ड आहेत, ते रॅशनचे कार्ड ते पाहून त्याची त्याच्या कॅल्क्युलेशन्सप्रमाणे ट्रकच्या ट्रक बाहेरच्या बाहेर गायब होतात असा काळा बाजार ह्या डिपार्टमेंटमध्ये चालू आहे. म्हणून आम्ही इथे आलो. आमची मागणी ही आहे की जो ज्या पद्धतीनं पूर्वी काळामध्ये सुरू होतं उडान दस्ते होते ते उडान दस्तेसुद्धा ह्यावेळेस ते बंद करण्यात आले. ज्या दुकानावर कारवाई होते त्या दुकानामध्ये ज्याचे रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डच्या धारकांना रेशन मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही आज अन्न पुरवठा अधिकारी आम्ही यांना भेटलो, यांना निवेदन दिलं. आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं गॅस सबसिडीज अकाउंटमध्ये टाकल्या जाते त्याच पद्धतीनं जर मग आपण गरिबाला जर तुम्ही धान्य देत आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं देत आहे तर तुम्ही तेवढ्याच पैशा जेवढ्या पैशाचं तुम्ही तिकडे सरकारी याच्यातून तुम्ही खरेदी करता त्याच हिशोबाने तुम्ही लोकांनी ते खरेदी नाही करता तेवढ्या पैशाचं जेवढं तुम्ही धान्य तुम्ही त्याला देऊन राहिले त्या कार्डधारकाला तेवढ्या धान्याचे पैसे तुम्ही त्याच्या खात्यामध्ये टाकावे. आता त्यांनी म्हटलं की आमच्याकडे काळा बाजारी होत नाही परंतु आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना एक काही पुरावेसुद्धा दिलेत. त्यांनी म्हटलं की आम्ही ह्या महिन्याभरामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा सुधार करू आणि उडान दस्तक जे असेल जिथं जिथं काळाबाजारी होऊन आली ज्या ज्या ठिकाणी दुकानदार रॅशनधारकांना रॅशन मिळत नाही अशा ठिकाणी आम्ही सगळ्या सुरळीत पद्धतीनं पुरवठा करूया. जर यांनी येणाऱ्या ह्या सणासुदीच्या वेळेस गरीब जनतेला जर धान्य दिलं नाही आणि आमच्या आता ह्या 8-10 दिवसात यांनी जर याच्यात सुधार केला नाही तर आम्ही पुनश्च इथे येऊन ॲडिशनल कमिशनर किंवा असेल डिव्हिजनल कमिशनर असेल कलेक्टर साहेब असेल आम्ही ह्या सगळ्यांना आम्ही याची सूचना करून आम्ही एक मोठं आंदोलन जे गरीब लोकांच्या हक्काचं जे अन्न आहे ते त्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळात करू. बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.